कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुझा अंत होणार आहे. प्रतिबिंब विद्या चालली नाही, पण आज रात्रीच काही करून ती कट्यार मिळवायला हवी. आजची रात्र वैराची आहे, आज कट्यारीचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा. कोणावर प्रतिबिंब विद्येचा वापर करू? बिंडोक राजाध्यक्षच प्रतिबिंब, तेही आज रात्रीच. साहेब, काय वाटतं तुम्हाला? बालगुणी ताई तयार होतील का जायला? बोलून बघूयात तिच्याशी. त्यांना आधीच खूप अस्वस्थ आहेत, त्यांना जायचं नसेल तर आपण उगत जबरदस्ती नको करूयात. म्हणजे नसेल जायचं तर नको पाठवूया. ठीक आहे, बघूया तिच्याशी बोलून काय म्हणते ती. बालगुणी ताई खूप हळवे आहेत हो, आणि आधी जे काही घडतं ना त्याचं त्यांना खूप वाईट वाटतंय. मला तर हल्ली वागणंच कळत नाहीये तिचं. माझी एवढीच इच्छा आहे की त्यांच्या वागण्याचा विरोचकाशी काही एक संबंध नको. नेत्र, तू जो कागद बाबांना सापडला होता त्याच्यावरचे ते शब्द आपण बाबांना एकदा वाचून दाखवूया का? नको, मला भीती वाटते. बाबांबरोबर जे झालंय ते आबांबरोबर व्हायला नको. सॉरी, बरोबर आहे तुझं, यात रिस्क आहे जरा. वहिनी, मला खरंच कळत नाहीये तुझं काय चाललंय. अगं, मी प्रूफ दाखवलं ना तुला, तन्मय असं का करतोय? अगं वहिनी, झालाय ना तो आपला विषय, बास ना आता, जाऊ दे ना. नाही, मी नीट एक्सप्लेन करते. ओके, करते ना. काकुमा, काकुमा, हे बघा, मी सगळं लिहून आणलंय, सारा कन्फ्युजन टाइम सहित सगळं लिहून आणलंय. लिहून आणलंय? हो, नेत्राला जीवस दिला आणि तुम्ही मला इग्नोर केलं, ते सगळंच कन्फ्युजन मी लिहून आणलंय. पॉइंट नंबर वन, विरोचकाने मला पंपकिन आणायला पाठवला होता, मी गेले पण होते पंपकिन आणायला, पण नेत्रा आणि अद्वैत म्हणतात की मी नेत्राला ज्यूस द्यायला गेले होते. असं कसं होऊ शकते? पॉइंट नंबर टू, सांभाळू काकुमा प्लीज, मी पंपकिन आणायला गेले तेव्हा मी ऑनलाईन पेमेंट पण केला होता. हे बघा, माझ्याकडे टाइम पण आहे. हां, बघ बघा, आहे ना. तुम्ही ज्यूस कसं देऊ शकते नेत्राला? पॉइंट नंबर थ्री, मी पॅसेज मधून त्याच्याशी फोनवर बोलत होते तेव्हा तुम्ही आला, मी भेटले तुम्हाला, मी तुमच्याकडून बोलायला आले, तुम्ही मला इग्नोर केलं, हां करून निघून गेला नेत्राच्या रूम मध्ये, मी तिकडे पण आले तेव्हा पण तुम्ही मला इग्नोर केलं. पॉइंट नंबर फोर, नंतर मी तुमच्याशी याविषयी बोलायला आले, तुम्ही म्हणला की तुम्ही मला भेटलोच नव्हतो, पण आपण नेत्राला पण विचारूया ना.
तुम्ही होते तिकडे, तुम्ही मला इग्नोर केलं होतं आणि तुम्ही बोलते की तुम्ही बाहेर गेला होता. असं कसं होऊ शकते काकुमा? मम्मी कसम खरं सांगते मी, असंच सगळं झालंय, तसंच मी सांगितलंय. बाळा तुला भास तर नाही ना होतंय? नाही काकुमा, मी लहान नाहीये, मला कळतंय सगळं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज. फाल्गुनी, तू म्हणतेस की तू नेत्राला ज्यूस दिला नव्हतास? नाही. आणि मी घरात नसताना मी तुला घरात दिसले? हो काकुमा. असं कसं होऊ शकत? आपण याविषयी नेत्राशी बोलूया. गुरुचकाच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे, काहीतरी कारस्थानच रचत असणार, दुसरं काय. पण सावध राहायला हवं. आधी नेत्राशी जरा बोलायचं होतं. झोपली आहे? हो. काही महत्वाचं नसेल तर सकाळी बोलाल का नेत्राशी प्लीज? आता जरा काय झालं? ठीक आहे ना नेत्रा? ऍक्च्युली मग अशी थोडं गरगरलं होतं, तिला चक्कर आली होती म्हणून मी आराम करायला सांगितलं. ठीक आहे, हरकत नाही, तिला आराम करू दे. आम्ही उद्या बोलतो तिच्याशी. आणि काही लागलं तर सांग रात्री. थँक यू. काकुमा, मला हे सगळं लवकरात लवकर संपायचं आहे. फाल्गुनी, आपण उद्या नेत्राशी बोलूया, बघूया ती काय बोलते. इतकं बोलणं झालं असतं तर बरं असतं ना. फाल्गुनी, असं हायपर होऊन नाही चालणार. तुला माहिती आहे ना, आपली नेत्रा प्रेग्नंट आहे, त्यामुळे तिला अजिबात टेन्शन द्यायचं नाही आहे. आणि आधी काय म्हणाला, तिला गरगरलं आहे म्हणून ती आराम करते. तिला आराम करू दे. आपण उद्या बोलूया ना तिच्याशी, तर नको काळजी करूस. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.